पंढरपूरच्या महावितरण कार्यालयावर पंढरपूर तालुक्यातले शेतकरी तसेच भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आज सकाळी येऊन मोर्चा काढला पाठीमागचं आठ दिवस झालं पंढरपूर तालुक्यातला वीज पुरवठा खंडित केला जातो आहे त्यामुळे शेतकरी वर्गाचं मोठ्या पद्धतीनं हाल होतं आहे पिकं पाण्याला आलेत जनावरांची मोठी संख्या शेतकऱ्याच्या दावणीला आहे आणि त्यातून मोठ्या प्रमाणामधला संघर्ष तो शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी चालू आहे नेमका आज इथं वीज वितरणच्या दारामध्ये येऊन काय पद्धतीचा तोडगा निघाला याच्या संदर्भातला एक व्हिडिओ आपण केला आता आपण ह्या संपूर्ण व्हिडिओमध्ये एक बाब समजून घ्यायची आहे खरं तर सुभाषराव मगाच्या व्हिडिओमध्ये आपला हा विषय राहिला की तुम्ही चालू सत्ताधारी सरकारमधली मंडळ आहे डोक्यावर टोपी ही देखील बीजेपीचा आहे आणि दुर्दैवानं तुमची सत्ता असताना तुम्हाला येऊन तुमच्याच आणि विशेषतः फडणवीसांकडे असलेल्या महामंडळाच्या दारामध्ये येऊन तुम्हाला त्या ठिकाणी आंदोलन करावं लागतं शेतकऱ्यांची बाजू मांडावं लागते मला सांगा ही फसवेगिरी आहे पहिली का तुमचं सरकार आहे वर हित तुमच्या नेत्याला त्रास होऊ द्यायचा नाही म्हणून का खरं खरंच सरकारचा आदेश नसताना अधिकारी मुद्दाम करतात गेल्या दहा दिवसापासून बारा दिवसापासून या राज्यातल्या ठराविक भागामधली लाईट जाण्याचं प्रमाण आणि डी पी उतरवण्याचं प्रमाण सुरू झालेलं आहे आज या ठिकाणी कालच आमच्या आदरणीय प्रशांत परिचारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रणव परिचारकांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही या ठिकाणी निवेदन द्यायला लागलेलो आहे भारतीय जनता पार्टी असेल आमचा पांढरंग परिवार असेल तमाम शेतकरी हजारो शेतकरी आज इथं या ठिकाणी आलेत गेले आठ दहा दिवस झालं आपल्या मीडियाच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि गाव कट्ट्यावरती कानोसा घेतला असताना मी अभ्यासपूर्ण बोलतो आहे केवळ आणि केवळ शासनाचा कुठलाही आदेश नसताना या महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्याच्या मनमानी कारभारामुळे आणि या ठिकाणी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असल्यासारखं या ठिकाणी गेले आठ दहा दिवस झालं ह्या राज्यामध्ये वागतात आणि या ठिकाणी आदरणीय भारतीय जनता पार्टी असते आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि बाळासाहेबांची शिवसेना असतील आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब असतील केवळ आणि केवळ या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेब शिवसेना यांना बदनाम करण्याचं येणाऱ्या इलेक्शनच्या काळामध्ये हे षडयंत्र काही लोकांनी जाणून बुजून केलं असून याचा नाहक त्रास केवळ आणि केवळ अधिकाऱ्याच्या दुर्लक्षित आणि चुकीच्या संदेशामुळे या ठिकाणी गेला आहे म्हणून आज खऱ्या अर्थानं सर्व शेतकरी बांधवांना घेऊन भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेबांची शिवसेना या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी आज निवेदन दिलं आहे हे तुमचं जरी आम्ही खरं असं धरलं किंवा आपण खरं जरी मानलं की यामध्ये सत्ताधारी सरकारची कोणत्याही पद्धतीची भूमिका नसताना अधिकारी मनमानी पद्धतीनं अशा पद्धतीचा कारभार करतायत तर सुनीलराव हो, आम्ही असं ग्रहीत धरायचं का की तुमच्या शिंदे फडणवीस सरकारचा तुमच्या प्रशासनावर अजिबात वचक नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ह्या अधिकाऱ्यांनी मनमानी पद्धतीनं अशा पद्धतीनं शेतकऱ्यासोबत काम केले तर या अधिकाऱ्यांच्या निलंबनाच्या बाबतची मागणी तुम्ही सरकारकडे करणार आहे का आज जिल्ह्याचे आमदार आदरणीय प्रशांत मालकाच्या नेतृत्वाखाली आज पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्याच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज आम्ही निवेदन देण्यासाठी आलो हा जो मनमानी कारभार ह्या अधिकाऱ्याचा आहे तो फक्त पंढरपूर तालुक्यातच आहे इतर कुठल्याही तालुक्यात त्या ठिकाणी ता ह्या अधिकाऱ्याने कुठल्याही पद्धतीची कारवाई केली नसताना पंढरपूर के तालुक्यातच का ह्याच्यासाठी आम्ही ह्या अधिकाऱ्याच्या विरोधात आज आम्ही या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्यांना घेऊन या निवेदन देण्यासाठी आलो पण जर ह्या आणि आज तो आदेश बी अधिकाऱ्याने दिला की इथून पुढे आजच्या काळात आजच्या पासून आम्ही कुठल्याही पद्धतीचं वीज कनेक्शन तोडणार नाही तो दोन प्रश्न सुद्धा आम्ही का नाही आदरणीय प्रशांत मालक त्या ठिकाणी तो योग्य तो निर्णय त्या अधिकाऱ्याच्या बाबतीत घ्यायचे बर मालक येथील खरं तर अशा पद्धतीची अपेक्षा या आंदोलन कव्हर करताना होती आपल्यासोबत आहेत काका तुम्हाला मात्र मला अतिशय मधला प्रश्न विचारायचा आहे अतिशय संयमी प्रश्न विचारायचा आहे की मी मगाशी देखील बोलताना प्रणव परिचारकांशी बोललो की ही व्यवस्था टिकणं फार गरजेचं आहे हा जर या महावितरणचं खाजगीकरण झालं तर उद्या ते सर्वसामान्य शेतकरी उद्योगपती कुणालाच न परवडणारं खाजगीकरण नाही हे थांबलं पाहिजे यासाठी सम्यक मार्ग म्हणून इथलंय महावितरणची व्यवस्था उभा राहिली पाहिजे दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याला देखील पूर्ण वेळ कर्जमाफी मिळाली पाहिजे सरकारच्या वतीचा प्रश्न तुम्हाला विचारणार नाही कारण तुम्ही पदाधिकारी नाही नाही ना ना तर तुम्हाला हा प्रश्न विचारायचा माझा राहिला आहे की तुम्ही पूर्ण वेळ माफीचं काय करायचं पण ते त्यांच्यानंतर विचारतो हा सुवर्णमध्ये कसा साधला जावा असं वाटते कारण अधिकाऱ्यांशी तुमची खूप अशी खोलवर चर्चा असते कायम एक सर्वसामान्य शेतकरी आणि एक वीज वितरकचा ग्राहक म्हणून मी मान्य करतो की वीज वितरण पण टिकलं पाहिजे अन्न वस्त्र निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत त्याच्याबरोबर वीज ही अतिशय महत्वाची गोष्ट झाली आणि सातत्याने ह्याच गोष्टीवरती आघात प्रत्येक वर्षी दरवर्षी केला जातो ह्याच्यामध्ये काय सरकार जबाबदार असेल नसेल माहीत नाही पण अधिकाऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे ते शेतकऱ्याच्या घरची मुलं असतील नेमकं पीक शेवटच्या पदरात पडायच्या टप्प्यात असतं म्हणजे नरडीचा घोट घेणं जे म्हणते अशा प्रकारचं जर निर्णय अधिकारी वर्ग घेत असेल आणि आज अशी वस्तुस्थिती पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून समजतं मीडियाच्या माध्यमातून समजतं ह्या निर्णयाला शासनाचा कुठलाही हे नाही किंवा पाठिंबा नाही की तुम्ही सक्तीने वसुली करा ह्याच्यामधलं काय षडयंत्र आहे हे जाणून घ्यायचा प्रश्न पदाधिकाऱ्याला तुम्ही विचारलं मी अजून एक शेतकरी आणि ग्राहक म्हणून सांगतो वीज ग्राहक जे आमचे पर्सनली म्हणजे घरगुती वीज कनेक्शन असतील व्यावसायिक असतील ते पूर्णतः आम्ही भरतोयच प्रत्येक शेतकऱ्याचं काय घरचं कनेक्शन आहे ते भरतोय मात्र आमची अर्थव्यवस्था मूळचं शेतकऱ्यांची आहे शेतीवरती शेतीचं पीक पदरात पडत असतानाच तुम्हाला हा निर्णय का घ्यावा असा वाटतो आणि खरोखरच मी शासनाला सर्वसामान्य शेतकरी म्हणून अपील करतोय तुमच्या माध्यमातून की ह्या गोष्टीचा कुठंतरी वचक शासनानं लवकरात लवकर बसण्यासाठी निर्णय घ्यावा आणि अधिकारी ह्या गोष्टीचा जाब शंभर टक्के विचारलं पाहिजे तुम्ही कुठल्याही एखाद्या सर्वसामान्य शिपाईचा निर्णय चुकला तर तुम्ही सस्पेंड करता आज एवढा तुम्ही क्लास वनचे अधिकारी आहेत आणि एवढी मोठी अर्थव्यवस्था तालुक्याची सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त कृषीचं कृषी अर्थक्रांती जर असेल तर पंढरपूर तालुक्यात नव्हती ह्या गोष्टीचं होणारं नुकसान आणि सातत्यानं दहा दिवसात झालेलं नुकसान ह्याला जबाबदार कोण हा सर्वसामान्यांचा प्रश्न आहे म्हणून शासनानं तुमच्या माध्यमातून अपील करतो की ह्या अधिकाऱ्यावरती खरोखरच वचक बसवून योग्य तो त्या अधिकाऱ्यावर जी कारवाई करायची आहे तो निश्चित करावा त्याची दयामाय नये कारण त्याला घामच फुटत नाही दोन तास झालं शेतकरी म्हणते तुम्ही हो म्हणा पण अगदी तोंडानं हो म्हणायची भूमिका सुद्धा नाही तो अधिकारी जे आहेत ते एक बिल भरण्यावरती अजून अपील करतात की आव्हान करते त्यांनी काय सक्ती नाही केली पण यंत्रणा वाचली पाहिजे आणि आम्ही निश्चितपणे सांगतो ग्राहक म्हणून वीज वितरण कंपनी आहे ही वाचलीच पाहिजे तिचं खाजगीकरण होऊ नये आणि हा सर्वसामान्यांच्या हिताचा प्रश्न आहे आणि जर वीज वितरण कंपनी खाजगीकरणाकडे कर गेली तर आतोनात हाल या शेतकऱ्याचं होतील म्हणून परत वारंवार आदरणीय प्रशांत मालक आणि परिचारक यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आवाहन केल्यामुळे इथं आलो आहे त्यांच्यासाठी आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनाही विनंती आहे की हा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आवाज तुम्ही लवकरात लवकर पोहोचवावा आणि सर्वसामान्य शेतकऱ्याचं पुढचं एन जी पी काय विश्व व्यवस्थितपणे त्यांच्या पदरात पडावं ह्यासाठी त्यांनी नक्की प्रयत्न करावा अशी मी त्यांना विनंती करतो काका खरं तुम्ही मगाशी म्हणाल तसं सरकार तुमचं आहे तुमच्या विचाराचं आहे सध्या दोन चार दिवस झालं सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीसांचा व्हिडिओ व्हायरल होतो की मध्य प्रदेशमधलं सरकार मोफत वीज देत आहे आणि इथल्या सरकारनं तशी दिली पाहिजे असं ते महाविकास आघाडीला म्हणत आहेत आता ते स्वतः उपमुख्यमंत्री आहेत राज्याचे वीज मंत्री त्यांच्याकडे विजेचं खातं आहे आता आम्हाला हा प्रश्न पडतो की फडणवीस आता उदांत अंतकरणाने येऊन इथल्या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्याचं सरसगडे वीज बिल माफ करतील का दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जरा अजून थोडासा उदारपणा दाखवत जसं तेलंगणा सरकारनं कायमस्वरूपीची मोफत वीज ही शेतकऱ्याला आहे तशा पद्धतीचे काय आपल्याला निवेदन करता येतं आहे का तुम्ही पक्षातली माणसं शेतकऱ्याच्या कुटुंबातली माणसं म्हणून काय सयांची मोहीम राबवा तिकडं काही तरी करा हे सगळं करून कुठंतरी जन रेटा म्हणून हे तुमच्या पक्षीय दरबारी मांडायचा प्रयत्न करणार आहे का कधी करणार आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आजपर्यंत शेतकरी हिताचे योग्य ते निर्णय घेत आले हा सुद्धा निर्णय योग्य तो निर्णय योग्य वेळेस शंभर टक्के वीज बिल माफीचा निर्णय फडणवीस साहेब घेतील पण काही गोष्टीचा अवधी लागेल त्याला आणि कुठलाही शासन दरबारी जे इथं नसताना आदेश नसताना फक्त अधिकाऱ्याच्या मनमानीमुळं हा शेतकऱ्याला वेटीस धरणारा हा निर्णय आहे त्यामुळे शंभर टक्के भाजप आणि सन्मान्य बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना हे निश्चितपणे शंभर टक्के वीज बिलाच्या संदर्भात योग्य तो निर्णय योग्य वेळेस घेतील ठीक आहे खरं तर खूप मोठा उघचाच प्रश्न विचारला होता तर अन्न हा त्या पाठीमागचा विषय नव्हता परंतु सरकार आमच्यापेक्षा आता तुम्हीच नेते म्हणून उपलब्ध आहे आम्हाला मोठे नेते उपलब्धच नाहीत काय त्यामुळं साहजिकच का संपूर्ण हे काही आता आलेलं शिंदे फडणवीस सरकार आहे ते सरकारचं म्हणणं असं आहे की आम्ही शेतकऱ्यांचा विचार करणारं शेतकऱ्यांचं सरकार आहे तर शेतकऱ्यांना बेसिक असणारी सुविधा रस्त्याची लाईटीचीच आहे प्रामुख्यानं तर ती विजेची सुविधा जर कायमस्वरूपी मोफत देता आली तर हा संघर्ष टाळता येईल मोठ्या प्रमाणामध्ये कर वसूल केला जात असतो वेगवेगळ्या वे मार्गानं वीज मोफत दिली म्हणून काय फार मोठ्याचं नुकसान होणार नाही परंतु अशी त्या पाठीमागची गणिता असू नयेत की आता महावितरणला कर्ज बाजारात दाखवायचं आणि टाईमाला त्याचं खाजगी करून करून पुन्हा शेतकऱ्याच्या बोखांडे वेगळ्या बाजूचा माणूस बसवायचा ही भूमिका निश्चितपणानं नसावी अशी अपेक्षा व्यक्त करून थांबूया कॅमेरामन नितीन ताडे यांच्यासह मी अविनाश महाराष्ट्र माझा पंढरपूर